तर नमस्कार भाऊनू स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर भाऊ आज आपण आणला आहे आत्तापर्यंतचा सगळ्यात युनिक खतरनाक सिनेमॅटिक बॅनर दसऱ्यावरचा एकदम नाद बॅनर आहे तुम्हाला शंभर टक्के आवडणार आहे कारण का आज आपण एकदम डिटेलमध्ये सविस्तर गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत तर आजची थीम जर बघाय गेली तर तुम्हाला आपला इंस्टाग्रामला पोस्टर दिसलाच असेल नक्कीच मी सोडलाय देतं नक्कीच ढीक प्रेमही द्याला आहे तर तेच तुटरेला आज आपण घेऊन आलो आहे तर मी जरा काय विचार केला दोन हजार एकवीसला आणि बावीसला जरा आपण आपट्याच्या पाण्याची म्हणजेच एक प्रकारे सोने आपण जे म्हणतोय दसऱ्याला तर त्याच्या पाण्याची आपण एक थीम ठेवलेली पण नंतरनं मी म्हटलं की जरा आज काहीतरी प्रभू श्रीरामांची आणि रावणांची यांची प्रॉपरलीरित्या जरा युनिक थीम करूया जेणेकरून अजून जरा युनिक लेवलला आपली कन्सेप्ट छान दिसेल आणि सिनेमॅटिक दिसेल तर त्या थीममध्ये आज, आज आपण फायनली तुटरेल आणले तर भाऊ हे जे काय तुम्ही तुटरेल बघणार आहे पुढं तर हे आपण आपल्या क्लासमध्ये घेतलेलं आहे प्रॉपर एकदम बेसिक ते ॲडव्हान्स शिकवलेलं आहे प्रॉपर टेक्स टिपिकपासून सिनेमॅटिक इफेक्टपर्यंत तर हे मी काय सांगले कारण का आपला फोटोशॉपचा आणि मोबाईलची बॅच ही लॉन्च झालेली आहे तर नक्कीच भावानो जे इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा गेल्या दोन दिवसात फक्त आपली बॅच लॉन्च झाल्या आणि एकदम एवढं फास्ट ॲडमिशन होत चालल्यात तर नक्कीच भरमसाट ढीक प्रेम झाल्या भावानु तर त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर असं एवढं फास्ट एवढं ॲडमिशन कुठल्याच बॅचला आधी झालं नव्हती तर नक्कीच या बॅचला भरपूर तुम्ही प्रेम द्याला आहे तर जे इच्छुक असतील तिने लवकरात लवकर ॲडमिशन करा कारण काय एकदा सीट्स फुल झाल्यात तर नक्कीच एक्स्ट्रा ॲडमिशन घेतलं जात नाही तर तुम्हाला वर नंबर दिसला आहे इझिली यावर कॉन्टॅक्ट करून मला सविस्तर इन्फॉर्मेशन विचारू शकताय त्यानंतर मग आपण बोललो सगळ्या सविस्तर गोष्टी तर बान आजचं जे काही तुटेल आहे तर ते एकदम खतरनाक होणार आहेत तर त्यासाठी आजच्या तुटरीला लाईक करा आणि जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाकी झालं तर आता आपण विनाय घालतो आपल्या आजच्या तुटरीला सुरुवात करूयात तर भाऊ आता आपण आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये तर पिकसाटमध्ये काय कारण का आपण पी एल पी दिलं नाही कारण काय विषय काय आहे की जे काय आजचं तुटरेल आहे हे प्रॉपर सिनेमॅटिक आहे तर सिनेमॅटिक मी तुम्हाला बेसिक तळावून सगळ्या गोष्टी सांगणार आहे जसं की ब्लेन मोड्स असतील ॲडजस्टमेंट्स असतील या त्यामुळं मी प्रॉपरली रिते एकदम खतरनाक नि लेवलला ठेवले तर आता मी जे स्टेप करतोय ते फक्त तुम्ही करायचा एकदम इझिली खतरनाक बॅनर होऊन जाते ओके कारण का इथं ब्लेन मोड्स तिने अवेलेबल आहेत तर मी पहिल्यांदा साईज घेतो एडिटर फोटोमधून मी एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतो तर हेच बॅकग्राऊंड म्हणजे आपली साईज तर आता ह्याला काय करायचं आणि कसं कसं करायचं मी सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला पहिली तरी गोष्ट म्हणजे ह्याला प्रॉपर करायचा आहे ब्लॅक अँड व्हाईट तर ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट सेक्शनमध्ये जाऊन करू शकताय किंवा आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन पण करू शकताय तर ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी काय करायचं ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन प्रॉपरली रित्या काय सॅच्युरेशन आहे फक्त मायनस करायचं म्हणजे आपला कोणताही मुद्दा ब्लॅक अँड व्हाईट होतो आहे त्यानंतर आता कोणती गोष्ट आहे पुढील पुढील गोष्ट म्हणजे काय आता ह्याला प्रॉपर करायचं आहे मॅचिंग वेगळ्या टोनमध्ये तर आता वेगळा टोन कसा सेट करायचा से बघा एड फोटोमध्ये जाऊन प्रॉपरलीरित्या मी एक तुम्हाला सॉलिड कलर म्हणजे एक प्रकारे असा सिम्पल सॉलिड सॉलिड कलर दिला आहे हा चेंज करून बघायचा प्रॉपर आता सेट इथं होते का बघूयात प्रॉपर जसं की आता मल्टिप्लायला पण छान दिसायला आहेच नो प्रॉब्लेम तरी पण आपण ओव्हरलीकडच जाऊन बघूयात फोटोजून तरी ला सुदेद, सेट जाले आनन तर माझं तरी मत आहे मल्टिप्लायला असू देत आणि मल्टिप्लाय सेट झाल्यानंतर प्रॉपर जरा आपण ॲडजस्ट करू शकतो आहे ना पंच्याण्णव पर्सेंटपर्यंत ठेवले आणि इझिली ते परफेक्ट मॅच झालेलं आहे तर फुडिल फुडिल आता पुढील गोष्टी पुढील मुद्दा त्यानंतर मग पुन्हा मी तेच बॅकग्राऊंड जरा घेतो आहे प्रॉपर का घेतो आहे प्रॉपर जसं की आता बघा मी जरा मोड चेंज करून बघणार आहे जसं की जरा मला मोड ॲड सेक्शनमधला पाहिजे आणि मी जरा ब्रशनं जिथं मला पाहिजे जसं की हाडनेस झिरो आणि जिथं मला पाहिजे तिथं जरा मी ब्रश मारतो म्हणजे आता इथं आपलं रावण येणार आहे त्यामुळे तिथं मी जरा लाईट मारलेली आहे ॲड केलेलं आहे तर आता हे संपूर्ण जे काय बॅकग्राऊंड आहे आपलं आपण सेट केलं त्यानंतर आता पुढील मुद्दा पुढील मुद्दा म्हणजे काय आता रावणाचा पीक ॲड करणे प्रॉपर बेसिक त्या ॲडव्हान्स लेवलला तर आता यादीमध्ये आपण पीक घेतलेला आहे एकदम खतरनाक लेवलला कसं आहे बघू शकता एकदम इझिलीरित्या नाद त्यानंतर आता काय करायचं आहे यांनाही ब्लॅक अँड व्हाईट करणं गरजेचं आहे कारण का टोन मिक्सअप करायचा आहे त्या कारणामुळे तर सॅच्युरेशन झिरो एकदम एका क्लिकमध्ये आपला ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे तर आता तुम्ही ह्यांचा टोन आपलं जे काय मगाशी आपण बॅकग्राऊंडला ॲड करून केलं तर तसं करू नका ह्याचा टोन कसं सेट करायचं प्रॉपर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन टेम्परेचर फक्त वाढवायचं टेम्परेचर वाढवला की त्याचा टोन ॲटोमॅटिक चेंज होते ओके हे लक्षात घ्या जेणेकरून अजून एकदम खतरनाक आणि त्याचबरोबर जरा तुम्ही क्लॅरिटी वाढवला की अजून नाद इफेक्ट बसतो आहे अजून नाद इफेक्ट बसतो आहे हे चेक करून घ्या तुम्हाला नक्कीच कळेल आणि आवडेल हे हे काळालं असेल तुम्हाला त्यानंतर मग आपल्याकडे इथं आपण वापरू शकतो जसं की डॉज अँड बर्न प्रोसेस तर ती काय आत्ता मी दाखवत नाही ती मी सनी वेळा जाधव यांच्या तुटलमध्ये दाखवलेली आणि फेस इफेक्टलाही दाखवल्या तर ती नक्की जर केला तर अजून तुमचा बॅनर एकदम नाद दिसेल असं तरी मला वाटतं आहे बाकी तुम्ही ट्राय करा अगर न करा असा पण छान दिसेल असं काय नाही चला बघूयात पुढील गोष्टी तर हे झालं प्रॉपर त्यानंतर आपण ॲड करूयात जसं की आता हे इथं प्रॉपर एकदम काय तर जरा युनिक सेक्शन दिलं आहे आपण परफेक्टली मॅचअप होण्यासाठी जसं की जरा इकडं आपण झाडा बिडांचा तिने ॲड केलं आहे नो प्रॉब्लेम त्यानंतर पुढील गोष्टी आता इथं आपण एक प्रॉपर ॲड केला आहे स्टोन स्टोन सेक्शन काय ॲड केला आहे कारण काय ह्यावर येणार आहे आपलं श्रीराम तर आता प्रॉपर ह्याचं जे काय सेक्शन आता हे ऑलरेडी ब्लॅक अँड व्हाईट आहेच पण याचं जरा टेम्परेचर आपण वाढवूयात जरा अगोगंच जेणेकरून ते आपलं चॉकलेटरी थीममध्ये कन्वर्ट होईल ओके डन त्यानंतर पुढील मुद्दा आपण ॲड केला आपल्या प्रभू श्रीरामांचा पीक प्रॉपर आता हा मला तरी वाटतंय आयाचा असू दे ओके जर तुम्ही याला ब्लॅक अँड व्हाईट केला तर संपूर्ण फील जातो आहे आपल्या बॅनरचा कलरफुल असू देच नो प्रॉब्लेम फक्त जरा टेम्परेचर वाढवा टेम्परेचर वाढवल्यावर जरा तरी मॅच होईल फक्त ब्लॅक अँड व्हाईट अजिबात करू नका ओके कारण का हे आपलं मेन प्रॉपरलीरित्या ऑब्जेक्ट आपला महत्त्वाचा विषय आहे तर त्यामुळं तर एवढं सगळं झालं की प्रॉपरली सेट करू शकता आणि पुन्हा एकदा प्रॉपर तुम्ही यांना इझिलीरित्या ॲडजस्टमेंट असतील तर ते करू शकता जसं की लाईट बीट प्रॉपर इझिलीरित्या बेसिक ते ॲडव्हान्स ओके तर ते बघा तुमच्यावर आहे जसं की आता मी पुन्हा एकदा हे ॲड करून संपूर्ण बॅकला घालवून जरा मी ब्लेंडिंग सेक्शन्स ॲडजस्ट करतो जसं की ओवरले केले आहे बघा आणि त्या थीममध्ये मी जरा पाठीमागा अजून लाईट मारू इच्छितो ओके हे बघा रावणांच्या पाठीमागा अजून लाईट मारावली कारण का ते रिफ्लेक्शन वाटलं पाहिजे आता हे मी प्रॉपरलीरित्या सेट करतो आता जर तुम्हाला काय ॲडजस्टमेंट करायची असली तर ती तुम्ही करू शकता इफेक्ट्समध्येही भरपूर ऑप्शन्स आहेत आणि टूल्समधनंही तुम्ही ॲडजस्टमेंटमधनं करू शकता फॉर एक्झाम्पल आपण जरा लाईट ॲडजस्ट केले त्यानंतर जरा आपला कॉन्ट्रास्ट त्यानंतर जरा क्लॅरिटी नको काय अजिबात त्यानंतर जरा आम्ही करतो कमी सॅच्युरेशन सॅच्युरेटेड भाग जरा भरपूर झाला आहे त्यानंतर हायलाईट शॅडो जरा डीपमध्ये डन ते आणि त्यानंतर जरा आपण वाढवूयात टेम्परेचर येथे म्हणजे अजून जरा चॉकलेटली थेम येईल तर या तीममध्ये आपण केलं त्यानंतर आता पुढील मुद्दा आता या तीममध्ये आपण जे काय मॅचिंगचा विषय आहे खालील तर तो कारण का इथं आपल्याला टेक्स्ट येणार आहे ना या थीममध्ये आपण आता परफेक्टली त्या ॲड केलं त्यानंतर मग जे काय आपलं टेक्स्टिंगचा भाग आहे तर ते आपण ॲड करूयातच पहिल्यांदा आता लाईट मेन आहे बघा तर ती लाईट आपण ॲडजस्ट करवली आता या थीममध्ये सेट केली ती लाईट आणि ब्लेंडनं ते स्क्रीन केलं ओके तर तिची जर जी काही इंटेन्सिटी आहे तर ती लई एक्स्ट्रा होत असली तर जरा कमी करा नो no प्रॉब्लेम एक पस्तीस टक्क्यापर्यंत आपण ठेवल्या इझीरित्या तुम्हाला जेवढी पाहिजे ज्या टाईपमध्ये पाहिजे तर ती तुम्ही ते करू शकता इझी त्यानंतर जो काय आता आपला बांध लागलेला आहे तर तेही जरा दाखवायचं इझी आणि त्यानंतर त्याची लाईट ही जर आम्ही दाखवल्या प्रॉपर तर ते जरा चेक करून घ्या ह्याचा ब्लेंड मोड या लाईटचा चेन स्क्रीन ओके एकदम खतरनाक लेवलला आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर आता पुढील गोष्ट म्हणजे काय आहे मेन आपलं अट्रॅक्शन आहे तर ते म्हणजे आपली 3G ही हे आशा ओके। तर ही जी काही गोष्ट आहे ह्याला म्हणतात टायपोग्राफी हे प्रॉपर आपण ॲडोब इन्स्टिट्यूटमध्ये अशा थीममध्ये टायपोग्राफी शिकवत असतो ओके स्क्वेअर थीममध्ये तर नक्कीच फोटोशॉपच्या क्लासमध्ये आवडली की नाही नक्कीच कळवा आणि तुम्हाला दिलेलं आहे ही मी स्वतः मॅन्युअल तयार केलेलं आहे हे कुठल्याही प्रकारचा फॉन्ट बिंट नाही आहे ओके प्रॉपर टायपोग्राफी तयार करून त्याला कर्व सेक्शन दिलेलं आहे नक्कीच कळालं असेल होप तुम्हाला तर त्यानंतर आता पुढील मुद्दा म्हणजे काय हे जे काय रिफ्लेक्शन आहे हे आपण ॲड केलं आहे जेणेकरून ते अजून करेक्ट आणि खतरनाक दिसेल ऑलरेडी गोल्डन इफेक्ट आपण दिला त्याला पण अजून खतरनाक रिफ्लेक्शन त्या दसऱ्याला ये येण्यासाठी आपण एकदम नादरित्या ते पी एन जी दिलेले आहेत तर त्यानंतर आता आपण विजयादशमी दसरा जसं की आता हे प्रॉपर डायलॉग तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवा नाही तर तुम्ही निमित्त मंगलमय शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हे लिहू शकताय बाकी संपूर्ण आपला बॅनर एकदम खतरनाकरीत्या तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही एकदम नाद आणि एकदम विषय हार्ड आपला बॅनर तयार झाला आहे जर तुम्हाला काय अजून ॲडजस्टमेंट करायची असली काय आपण ॲडजस्टमेंटनंतर फक्त काय फॉक्स सेक्शन ॲड केले आणि फक्त टेक्स्ट ॲड केले जर तुम्हाला अजून काय ॲडजस्टमेंट करायची असली तर नक्कीच तुम्ही टूल सेक्शनमध्ये ते इझीलरित्या करू शकताय बाकी आजचा एकदम नाद आणि खतरनाक बॅनर तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटला आय होप नक्कीच आवडला असेल तर नक्कीच आवडला तर लाईक करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या क्लासचंही लक्षात ठेवा कारण का क्लास आपला लॉन्च होऊन फक्त दोनच दिवस झाल्यात आणि भरपूर फास्ट ॲडमिशन होत चालल्यात तर जे इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन कर करा कारण का एवढं तरी मी फास्ट ॲडमिशन होतं त्याला आधी कधी बघितलं नव्हतं तर नक्कीच तुम्ही इच्छुक असला तर नक्की ॲडमिशन करा ओके तर मोबाईलचा एक क्लास अवेलेबल आहे आणि फोटोशॉप जे आहे तुम्हाला इथं पुढं इन्फॉर्मेशन दिसत असेल कसं कस, काय कधी आपला क्लास होणार आहे नक्कीच तर भेटू लवकरचं पण एकदम चांगलं आहे नाद खतरनाक व्हिडिओमध्ये तर बाय जी गॅट टेक केअर लव यू ऑल डिक प्रेम बाय